डिजिटल इंडिया मोहिमेमुळे अधिकाधिक लोक लाभान्वित झाल्याचा पंतप्रधानांचा दावा. रमजानच्या महिन्यात जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद्यांचा हल्ला, 2 पोलिसांसह 3 नागरिक जखमी. राज्यात जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबवल्यानं नवं विकासपर्व सुरू झालं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. उडान योजनेअंतर्गत नाशिक दिल्ली विमानसेवा आजपासून सुरू, प्रवासी आणि उद्योजकांना होणार फायदा. एसटीच्या प्रवासी भाड्यात 18% वाढ, आज मध्यरात्रीपासूनच ही वाढ लागू होणार. कायद्यानं सगळे प्रश्न सुटत नसल्यानं प्रत्येकानं वडीलधाऱ्यांचा सन्मान राखून त्यांची काळजी घेण्याचं राजकुमार बडोले यांचं आवाहन. मुंबईत सलग 60 तास सुरू असलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा विविध आश्वासनांसह सुखद समारोप. उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्टीनंतर राज्यातल्या शाळा आजपासून सुरू, नव्या उत्साहानं विद्यार्थ्यांचं स्वागत. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटीत भारताचा 1 डाव आणि 262 धावांनी विजय. नमस्कार, 9:30 बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. डिजिटल इंडिया मोहिमेमुळे अधिकाधिक लोक लाभान्वित झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सरकारनं गेल्या 4 वर्षात डिजिटल इंडियाच्या प्रत्येक पैलूवर काम केलं असून आज तंत्रज्ञानाचे फायदे समाजातल्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचत आहेत असं त्यांनी म्हटलं आहे. डिजिटल इंडियाच्या लाभार्थ्यांशी त्यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. तंत्रज्ञानाचा फायदा आनंद अधिकाधिक लोकांना, विशेषतः ग्रामीण भागातल्या लोकांना मिळावा यावर भर ठेवून सरकारनं या उपक्रमाची सुरुवात केली होती. या उपक्रमानं मोठे बदल घडवले असून डिजिटल इंडियामुळे सर्वसामान्य माणसाचं शोषण करणारी दलाली मोडीत निघाली असं पंतप्रधान म्हणाले. या उपक्रमानं गावस्तरीय उद्योजकांचे गट निर्माण केले, सरकारनं सामाजिक सेवा केंद्रांचं जाळं मजबूत केलं असून 3 लाख सामाजिक सेवा केंद्र उघडण्यात आली. आतापर्यंत 25 कोटी नागरिकांना डिजिटल इंडियाचा लाभ झाला असून नागरिकांचं जीवन सुकर झालं आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं. रमजानच्या महिन्यात लष्करी कारवाई थांबवावी अशी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केलेली विनंती केंद्र सरकारनं मान्य करूनही दहशतवाद्यांचे हल्ले अजूनही थांबलेले नाहीत. आजही श्रीनगरमधल्या काकसराई परिसरात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 2 पोलिसांसह 3 नागरिक जखमी झाले आहेत. सुरक्षा रक्षकांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. कालच दहशतवाद्यांनी पत्रकार शुजात बुखारी यांची केलेली हत्या आणि त्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले त्यांचे अंगरक्षक यामुळे सुरक्षा रक्षकांनी परिसरातील गस्त आणि तपासणी अधिक कडक केली आहे. संपूर्ण भागाला सुरक्षा रक्षकांनी वेढा घातला असून मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान शुजात बुखारी यांच्या हत्येप्रकरणी जम्मू काश्मीर पोलिसांनी एका संशयिताला अटक केली असून जुबेर कादरी असं त्याचं नाव असल्याचं समजतं. बुखारी यांच्या हत्येच्या तपासासाठी पोलिसांनी विशेष तपास पथकाची स्थापना केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. आम्ही राज्याची सूत्र हाती घेतली तेव्हा राज्यात दुष्काळ होता. शाश्वत शेतीसाठी जलसंवर्धन हाच सर्वोत्तम उपाय असल्याचं लक्षात घेऊन राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात जलयुक्त शिवार अभियान आम्ही प्रभावीपणे राबवलं आणि त्यामुळे राज्यात नवं विकासपर्व सुरू झालं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. अमेरिकेतल्या जॉर्ज टाउन युनिव्हर्सिटी, इंडिया इनिशिएटिव्ह आणि सेंटर फॉर इंटरनॅशनल स्टडीज यांच्याकडून त्यांना आज वॉशिंग्टनमध्ये आउटस्टँडिंग लीडरशिप इन डेव्हलपमेंट हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं तेव्हा ते बोलत होते. जागतिक बँकेनं राज्यातल्या महत्वाच्या प्रकल्पांना आर्थिक सहकार्य करण्याची तयारी दर्शवली असून फोर्ड मोबिलिटी कंपनीकडून एकीकृत वाहतूक व्यवस्थेसाठी सेंटर ऑफ एक्सलन्सच्या उभारणीकरता गुंतवणूक करण्यात येणार आहे असं ते म्हणाले. युएस इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी तिथल्या उद्योजकांशी संवाद साधला. केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात नाशिक दिल्ली नाशिक विमानसेवेचं उद्घाटन आज ओझर विमानतळावर झालं.
यावेळी खासदार हेमंत गोडसे, जेट एअरवेजचे वरिष्ठ उपाध्यक्ष शिवकुमार, जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पहिल्या प्रवाशाला तिकीट देण्यात आलं. त्यानंतर दुपारी 2:30 पहिल्या विमानाचं उड्डाण झालं. या विमानात 125 प्रवासी होते. आठवड्यातून 3 दिवस नाशिक दिल्ली ही विमानसेवा चालवली जाणार आहे. या सेवेमुळे उद्योगांना नवसंजीवनी मिळणार आहे. डिझेलचे वाढते दर आणि अलीकडेच करण्यात आलेली कामगारांची पगारवाढ यामुळे एसटी प्रशासकीय खर्चात बरीच वाढ झाली असल्यानं एसटीच्या सगळ्या बसेसच्या तिकीट दरात 18% वाढ लागू करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून ही वाढ अंमलात येईल. याचबरोबर यापुढे तिकीटाची भाडे आकारणी ही 5 रुपयांच्या पटीत करण्याचा निर्णयही प्रशासनानं घेतला आहे. म्हणजेच एखाद्या प्रवासाचं तिकीट 7 रुपये असेल तर 5 रुपये आकारलं जाईल. त्याचप्रमाणे 8 रुपये तिकीट असेल तर त्याऐवजी ते 10 रुपये आकारलं जाईल. सुट्या पैशांसाठी प्रवासी आणि वाहकांमध्ये नेहमी वादावादी होत असल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं एसटी प्रशासनानं म्हटलं आहे. समाजातील प्रत्येकानं ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्याची आवश्यकता असून या सन्मानातूनच भविष्यातील पिढीचाही योग्य सन्मान राखला जाईल असा विश्वास राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केला. जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचार विरोधी जनजागृती दिनानिमित्त आज मुंबईत आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. बदलत्या जीवनशैलीमुळे वाढत्या शहरीकरणामुळे ज्येष्ठांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे असं सांगून ज्येष्ठांवरील अत्याचाराविरोधात दाद मागण्यासाठी कायदा असला तरी सर्वच प्रश्न कायद्यानं सोडवता येत नाहीत. प्रत्येकानं आपल्या वडीलधाऱ्यांचा सन्मान करून त्यांची काळजी घेतली पाहिजे असंही बडोले यावेळी म्हणाले. या चर्चासत्राला ज्येष्ठ अभिनेते रमेश देव, मुंबईच्या माजी महापौर निर्मला सामंत प्रभावळकर यांच्यासह अनेक मान्यवर तसंच ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. ज्येष्ठ रंगकर्मी कीर्ती शिलेदार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत गेले 60 तास रंगलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा आज सुखद समारोप झाला. संमेलनात विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले आणि आश्वासनही दिले. आमची प्रतिनिधी श्वेता भालेकर. 98वं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन हे उत्तमरित्या संपन्न झालेलं आहे आणि जसं आपल्या अशोक समेळ सरांनी सांगितलं तसं ते खूप भव्य दिव्य सुद्धा झालेलं होतं. मुंबईकरांना, खास करून मुलुंडमध्ये हे झाल्यामुळे मुंबईकरांना खूप छान मेजवानी या निमित्ताने मिळाली होती आणि याला असंख्य नाट्यरसिकांनी सुद्धा उपस्थिती लावली होती. उद्धव ठाकरे यांनी जसं सांगितलं की हे नाट्य संमेलन खूप छान पद्धतीने संपन्न झालं. एक कलाकार लाखो प्रेक्षकांना जागेवर खेळवून ठेवू शकतो ही त्याची ताकद असते आणि त्यासाठीच गिरगावात मराठी रंगभूमीचं दालन उभारणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. तसंच कीर्ती शिलेदारांनी जी सूचना केली होती की जे बाहेरगावहून ते कलाकार मुंबईत येतात त्यांची राहण्याची सोय व्हावी तर त्यावर सुद्धा उद्धव ठाकरे यांनी आश्वासन दिलेलं आहे की आधीच आम्ही अंधेरीच्या क्रीडा संकुलात कलाकारांची राहण्याची सोय करत आहोत. तसंच इतरत्र मुंबईमध्ये अन्य ठिकाणी सुद्धा ती सोय केली जाईल त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत असं त्यांनी सांगितलं. आणि त्याचप्रमाणे मराठी माणसाच्या पाठी आम्ही आहोत तसंच मराठी रंगभूमीचं वैभव टिकवण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत असं त्यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे नंतर सुशीलकुमार शिंदे यांनी सुद्धा एक छोटीशी अपेक्षा व्यक्त केली ती अशी की मुंबईतल्या जशी नाट्यगृह आहेत चांगल्या स्थितीतली तशीच नाट्यगृह ही ग्रामीण भागात सुद्धा जर उभारली गेली तर तिथल्या कलाकारांना सुद्धा चांगल्या संधी उपलब्ध होतील अशी अपेक्षा सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळेला व्यक्त केलेली आहे. तसंच तावडे यांनी सुद्धा यावेळेला खूप आश्वासनं दिलेली आहेत शासनाच्या वतीनं. त्यांनी असं सांगितलं की टी फॉर ट्रंक, टी फॉर थिएटर, त्याचप्रमाणे टी फॉर थक्क करणारं हे संमेलन होतं. जसं पुलं गदिमा आणि सुधीर फडके यांचं आता जन्मशताब्दी वर्ष सुरू होणार आहे त्यानिमित्ताने विविध ठिकाणी कार्यशाळांचं वेगवेगळ्या पद्धतीचं आयोजन करण्यात येणार आहे. तसंच समांतर रंगमंचासाठीचा सुद्धा आराखडा शासन तुम्ही तयार करून शासनाला द्यावा असं सुद्धा त्यांनी नाट्य परिषदेला सांगितलेलं आहे. तसंच बॅकस्टेज जे आर्टिस्ट असतात, पडद्यामागचे जे कलाकार असतात त्यांना मेडिक्लेम योजना सुद्धा शासन लवकरात लवकर पुरवणार असल्याचं आश्वासन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी यावेळेला दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आपले जे नाट्य परिषदेचे जे अध्यक्ष आहेत
प्रसाद कांबळे यांनी सुद्धा यावेळेला खूप छान पद्धतीने हे संमेलन पार पडलं. यामध्ये सर्वांचे हात आहेत, त्यासाठी प्रत्येकाला त्यांनी धन्यवाद दिलेले आहेत. आणि ज्या काही चुका अनावधानाने झाल्या असतील त्याबद्दल मी अध्यक्ष म्हणून माफी मागतो आणि ती त्या ज्या चुका आहेत त्या स्वीकारतो, असं कांबळे यांनी सांगितलेलं आहे. खूप छान पद्धतीने हे संमेलन पार पडलं. आणि इथे एक सूचना सुद्धा करण्यात आली होती, वांद्रे पश्चिम इथलं जे बालगंधर्व नाट्यगृह आहे त्याचं भाडं 75,000 रुपये आहे, थोडंसं जास्त आहे, त्यामुळे मराठी नाटकाचे प्रयोग इथे होत नाहीयेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंकडे त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की त्यांनी यात लक्ष घालावं आणि तिथे सुद्धा मराठी नाटकांचे प्रयोग लागावेत. आणि यावर सुद्धा उद्धव ठाकरेंनी यावेळेला वचन दिलेलं आहे की मी लक्ष घालून वांद्रे पश्चिम इथल्या बालगंधर्व नाट्यगृहात मराठीचे प्रयोग होतील असं वचन त्यांनी यावेळेला दिलेलं आहे. त्यामुळे एकूण पाहता खूप छान प्रतिसाद या नाट्य संमेलनाला लाभला. 60 तास सलग हे संमेलन रंगलं आणि मला वाटतं ही छान मेजवानी यावेळेला मुंबईकरांना मिळालेली आहे. मुलुंड अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या समारोप सोहळ्याचा वृत्तांत आताच आपण ऐकला आमची प्रतिनिधी श्वेता भालेकर हिच्याकडून. पाहूया पुढील बातम्या. उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्टीनंतर आजपासून राज्यातल्या शाळा सुरू झाल्या असून शाळेच्या नवीन वर्षाच्या आज पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं मोठ्या उत्साहानं स्वागत करण्यात आलं. बीड जिल्हा परिषदेच्या वतीनं विद्यार्थ्यांचं अनोखं स्वागत झालं. रेवकी गावातल्या शाळेनं विद्यार्थ्यांची मिरवणूक काढली, त्यानंतर पेढे वाटून विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. यावेळी शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तकं देण्यात आली. धानोरा जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक माधव सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. कडाळीतल्या मोतीलाल कोठारी विद्यालयात विद्यार्थ्यांना शाळेकडून पहिल्या दिवशी नवीन पुस्तकं मिळाली. पहिले दिवस होता, अशी मिरवणूक काढून एकदम लेजीम छान प्रकारे खेळून आम्हाला आणि प्रेरणा भेटली की शाळेशिवाय दुसरं काही भेटत नाही आणि शाळेज्ञान हे मोठी गोष्ट आहे आणि आम्ही रोज शाळेत गेलो पाहिजे अशी आम्हाला प्रेरणा दिली. पुण्यातल्या शुक्रवारपेठ इथल्या सेवामित्र मंडळानं अनोख्या पद्धतीनं विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. लोकमान्य टिळक, डॉ बाबासाहेब आंबेडकर अशा राष्ट्रपुरुषांची वेशभूषा करून त्यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. बुधवार पेठेतल्या साईनाथ मंडळातर्फे नूतन मराठी विद्यालयातल्या विद्यार्थ्यांचं स्वागत संत गाडगेबाबा यांच्या वेशातील कलाकारांनी केलं. या कलाकारांनी विद्यार्थ्यांसोबत शाळेचा परिसर स्वच्छ केला. यावेळी कीर्तन आणि भजनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वच्छतेचं महत्व विशद करण्यात आलं. मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असल्यानं रमजान ईदच्या तयारीसाठी आता बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. नागपूरमधल्या मोमिनपुरा भागात ईद निमित्त विविध प्रकारच्या वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. विविध प्रकारच्या शेवया, सुकामेवा, मिठाई आणि इतर खाद्यपदार्थ तसंच कपडे, चपला, टोप्या या वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. येत्या 16 जूनला रमजान ईद असल्यानं सर्व ईदगाहांना सजवण्यात आलं असून आकर्षक रोषणाई देखील करण्यात आली आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज दुसऱ्या दिवशी अ गटात इजिप्त आणि उरुग्वे यांच्यातला सामना उरुग्वेनं 1 गोल करून जिंकला. रात्री 8:30 वाजता ब गटात मोरोक्को विरुद्ध इराण यांच्यातला सामना सुरू झाला असून ब गटातच दुसरा सामना रात्री 11:30 वाजता पोर्तुगाल आणि स्पेन या तुल्यबळ मानल्या जाणाऱ्या संघांमध्ये सुरू होणार आहे. बंगळुरू क्रिकेट कसोटीत आज दुसऱ्याच दिवशी भारतानं अफगाणिस्तानवर 1 डाव आणि 262 धावांनी दणदणीत विजय मिळवला. कसोटी क्रिकेटमध्ये पहिलाच सामना खेळणारा अफगाणिस्तानचा संघ भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे तग धरू शकला नाही. भारताच्या कालच्या 6 बाद 347 धावसंख्येवरून आजचा दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला. हार्दिक पंड्यानं 71 धावा केल्या. भारताचा पहिला डाव 474 धावांवर आटोपला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या अफगाणिस्तानच्या संघापैकी एकही खेळाडू टिकाव धरू शकला नाही. अफगाणिस्तानचा पहिला डाव अवघ्या 109 धावातच आटोपला. अफगाणिस्तानला फॉलोऑन मिळाला. अफगाणिस्तानचा दुसरा डावही 103 धावातच आटोपला. पहिल्या डावात अश्विननं 4 तर ईशांत शर्मा आणि रवींद्र जडेजानं प्रत्येकी 2 गडी बाद केले तर दुसऱ्या डावात जडेजानं 4 तर उमेश यादवनं 3 गडी बाद केले. 96 चेंडूत 107 धावा फटकावणाऱ्या शिखर धवनला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. आणि आता हवामान वृत्त. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी येत्या 24 तासात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उद्या मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील.
16 आणि 17 जूनला कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 34 किमान 25, नागपूर 39 आणि 26, पुणे 33 आणि 25, औरंगाबाद 35-23, नाशिक 34-25, कोल्हापूर 31-24, रत्नागिरी 32-26, सोलापूर 36-24 आणि अमरावती कमाल 38 आणि किमान 27 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. डिजिटल इंडिया मोहिमेमुळे अधिकाधिक लोक लाभान्वित झाल्याचा पंतप्रधानांचा दावा. रमजानच्या महिन्यात जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद्यांचा हल्ला, 2 पोलिसांसह 3 नागरिक जखमी. राज्यात जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबवल्यानं नवं विकास पर्व सुरू झालं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. उडान योजनेअंतर्गत नाशिक दिल्ली विमानसेवा आजपासून सुरू, प्रवासी आणि उद्योजकांना होणार फायदा. एसटीच्या प्रवासी भाड्यात 18% वाढ, आज मध्यरात्रीपासूनच ही वाढ लागू होणार. कायद्यानं सगळे प्रश्न सुटत नसल्यानं प्रत्येकानं वडीलधाऱ्यांचा सन्मान राखून त्यांची काळजी घेण्याचा राजकुमार बडोले यांचं आवाहन. मुंबईत सलग 60 तास सुरू असलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा विविध आश्वासनांसह सुखद समारोप. उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्टीनंतर राज्यातल्या शाळा आजपासून सुरू, नव्या उत्साहानं विद्यार्थ्यांचं स्वागत. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटीत भारताचा 1 डाव आणि 262 धावांनी विजय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.